एक विशिष्ट प्रकारचा नवा क्लास जसा EWS सेंट्रल गव्हर्नमेंटने क्रिएट केलेला आहे तशा स्वरूपाचा क्लास क्रिएट करून त्या माध्यमातून आरक्षण देता येईल का अशा स्वरूपाची माझी भूमिका आयोगामध्ये होती। पण शासनाच्या आणि माझ्या भूमिकेमध्ये थोडासा फरक पडत होता म्हणून मी नाराजीने काल राजीनामा दिला। मराठा समाजाच्या सर्वेक्षणापूर्वीच मागासवर्गीय आयोगात ठेणगी, मतभेदांमुळे सदस्यांचा राजीनामा। राज्यात मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू आहे, विविध पातळ्यांवर त्यासाठी काम सुरू केलं गेलं आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम सुरू झाले आहे। मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरू करण्यात आलंय। शुक्रवारी पुणे शहरात झालेल्या बैठकीत आयोगाने सर्वेक्षणाचे निकष देखील निश्चित केले। हे निकष मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवले, त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामकाज सुरू होणार आहे। परंतु या संदर्भात मागासवर्गीय आयोगातील मतभेद उघड झाले आहेत। सर्वेक्षणावरून पहिली ठिणगी पडली आहे। आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिलाय। हा राजीनामा त्यांनी का दिलाय तर आयोगाचे सदस्य असलेले बालाजी किल्लारीकर यांनी केवळ मराठा समाजाचे नाही तर सर्व जातींचे सर्वेक्षण करण्याची आग्रही भूमिका बैठकीत मांडली, परंतु त्यांच्या या मागणीला इतर सदस्यांनी विरोध केला। किल्लारीकर म्हणाले की राज्यात बिघडलेली सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी संपूर्ण समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजातील घटकाला नोकरी, शिक्षण आणि स्थानिक संस्थांमध्ये किती प्रतिनिधित्व आहे याची माहिती त्यातून मिळेल आणि त्यातून समाजातील मतभेद कळतील। सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नाही आणि त्यामुळं आपण राजीनामा देत असल्याचं बालाजी किल्लारीकर यांनी म्हटलंय आणि त्यामुळं यावरून मागासवर्ग आयोगामधील मतभेद हे चव्हाट्यावर आलेले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापूर्वीच। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच अपडेट पाहत राहण्यासाठी यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका।